सिद्धार्थ स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या सहकाऱ्यांसह मुंडण आंदोलनास सुरुवात. रिलायन्स कृषी विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना पात्र असूनही पीक विमा दिला नाही, त्यामुळे संतप्त झालेले स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी स्वतः मुंडण करून प्रशासनाचा व विमा कंपनीचा निषेध केला आहे. यावेळी तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंडण करून पीक विमा कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चिखली कृषी कार्यालयासमोर 5 दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत पीक विम्याच्या रकमेसाठी ठिय्या आंदोलन करीत आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता आमचे केस कापले, आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या डोक्याचे केस उपटून काढू, असा इशारा तुपकरांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी कार्यालय उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याने व तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने चिखली कृषी कार्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती तयार झाली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात झाला आहे. जिल्ह्याचे कृषी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी चर्चेसाठी दाखल झाले आहेत. रिलायन्स पीक विमा कंपनीनं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नाकारलेला आहे. सातबारे चुकीचे दाखवले अशी खोटी सबब त्यांनी दिलेले, पण वास्तविक तशी परिस्थिती नाही आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे विम्याच्या बँकेत जमा झाले, पण विमा कंपनीनं त्या खात्यांना होल्ड लावायला सांगितलेलं आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. गेल्या 5 दिवसापासून शेतकरी चिखलीच्या कृषी कार्यालयासमोर आंदोलन करतायत. कडाक्याच्या थंडीत या ठिकाणी बसलेले आहेत. कृषी विभाग आणि रिलायन्स कंपनीने या शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाही आहे. आज आम्ही कृषी विभागाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि रिलायन्स कंपनीचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वतः आम्ही मुंडन केलेलं आहे, आणि माझ्यासोबतच्या माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केलेला आहे. मुंडन करून जे काही केस आमचे आहेत, हे केस आम्ही कृषी विभागाला म्हणजे राज्य सरकारला आणि विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयाला पाठवणार आहोत पोस्टाद्वारे. आणि कंपनीला आमचं सांगणं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्या कृषी विभागानं पीक विमा निवारण समितीच्या माध्यमातून या तक्रारींचा निपटारा करावा आणि पात्र शेतकऱ्यांना ताबडतोब पीक विमा द्यावा. अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये मृत शेतकरी झालेले असताना त्यांच्या सह्या सुद्धा पंचनाम्यावर आहेत, असे अनेक प्रकरणं उघडकीस झालेले आहेत. खोटे कागदपत्र जमून कंपनीनं शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारलेला आहे, ते सुद्धा आम्ही उजेडात आणलेलं आहे. याचा ताबडतोब सोक्षमोक्ष लावा आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना ताबडतोब पीक विमा द्या, ही आमची मागणी आहे. आज आम्ही स्वतःचे केस काढून हे सरकारला आणि पीक विमा कंपनीला पाठवतो आहे. दुपारपर्यंत जर का या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर दुपारनंतर आम्ही रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा केस उपटायला मागे पुढे डोक्याचे पाहणार नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवावं. अतिशय आक्रमक पद्धतीने आम्ही या आंदोलनामध्ये आता उतरलेलो आहोत. आरसी 24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा.